आज आपले बारामती चे उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी सरकार मध्ये आहेत। त्यांनी गेले 8-9 दिवसांमध्ये आमचे बांधव 10 दिवस त्या ठिकाणी प्राणांती उपोषणाला बसला आहे, परंतु त्या ठिकाणी खरोखर आमच्या बांधवांनी सांगितलं पोलीस प्रशासन फार कमी संख्येने असतं, परंतु आज या ठिकाणी ठिय्या करायला आलो तरी ते 150-200 पोलिसांचा इथे बंदोबस्त लावण्यात येतो। म्हणजे लोकशाहीच्या मार्गाने जर आम्ही आंदोलन करत आहोत तर आमची आंदोलन दडपण्याचा हा प्रकार सरकारकडून केला जात आहे। अशा फसव्या सरकारचा मी एक भगिनी म्हणून निषेध व्यक्त करत आहे। एकोट एकोट जय मल्हार। एसटी आरक्षण अंमलबजावणी फसव्या सरकारचा जय निषेध। फसव्या सरकारचा जय निषेध। केंद्र व राज्य सरकारचा जय निषेध। केंद्र व राज्य सरकारचा जय निषेध। धनगर समाजाचा फक्त आरक्षण अंमलबजावणीचा एक अहवाल कालच माननीय वडेट्टीवार साहेबांनी यांनी भेट दिलेली आहे। फक्त त्यांनी राज्य सरकारकडून संसदेमध्ये असेल किंवा हिवाळी अधिवेशनात विधिमंडळामध्ये फक्त एक 3 ओळीचा अहवाल घटना दुरुस्तीचा अहवाल एक केंद्राला जाणं गरजेचं आहे। एवढीच माफक अपेक्षा धनगर समाजाची आहे। आम्हाला कोणतीही समिती मान्य नाही, ही देखील या आजच्या ठिय्या आंदोलनातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो। तुम्ही साहेब एका माणसासाठी आमचा एवढा मोठा समाज वेळ डिस्टर्ब नका। आमचा एवढा मोठा समाज तिथे गेले तर 10 दिवस झालं जमतोय, त्यांनी दिवाळी खाल्लाय आणि एक सर्वसामान्य लोकप्रतिनिधी हा याच्यासाठी तुमचा आमचा एवढा मोठा समाज आम्ही काही चुकीचं करणार नाही। आम्हाला फक्त आमची मागणी आहे